नमस्कार। आज आपण करणार आहे घेवड्याची भाजी। त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा तेल घेतलं, त्याच्यामध्ये आपण आपली मोहरी छान तडतडली की आपण टाकणार आहे जिरे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता, ही आहे आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट। आता हा मसाला आपण छान भाजून घ्यायचा आहे। हा मस्त भाजला की आपण थोडीशी त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। हळद, थोडीशी धने जिरेपूड, थोडीशी कोथिंबीरच आपण तेलामध्ये टाकणार आहोत। त्याच्यामुळे छान वास येतो भाजीला। आता मस्त आता आमचं लाल तिखट मी एक चमचा टाकते। आता आपण याच्यामध्ये सोललेला घेवडा टाकणार आहोत। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊया। आता मस्त वरून थोडीशी अजून कोथिंबीर टाकायची। आपण कोथिंबीरीचे खूप छान टेस्ट येते या भाजीमध्ये आणि पटकन बनणारी भाजी आहे। तुम्ही कधीही बनवून पटकन खाऊ शकता जर सोललेला घेवडा असेल तर। आता याला आपण झाकून ठेवूयात। याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे, त्याच्याच वाफेवरती ती शेंग शिजली पाहिजे, तरच ती टेस्टला एकदम बेस्ट लागते। आता आपण बघूयात भाजी कशी शिजली आहे। भाजी शिजून तयार झाली आहे। आता याच्यामध्ये काहीच नाही घालायचं, भाजी तयार आहे। शेंगदाण्याचं कूट वगैरे नाही घालायचं, असंच मस्त लागतं भाजी। टेस्ट करून नक्की सांगा कशी वाटते। थँक्स फॉर वॉचिंग।